नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मिरचीचा ठेचा बोला किंवा मिरचीचा खरडा बोला, तर आजची रेसिपी आपली हीच आहे की आपण आज मिरचीचा ठेचा बनवणार आहोत, म्हणजेच मिरचीचा खरडा बनवणार आहोत, आणि तोही चांगला झणझणीत आणि तोही कोल्हापूरचा. तर चला मग मला घेऊया. तर तुम्ही बघू शकता, मिरचीचा खरडा म्हणजेच कोल्हापुरी मिरचीचा खरडा बनवण्यासाठी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर काही फार नाही आहे, भरपूर कमी आहे. तर मी तुम्हाला एक एक साहित्य दाखवते. हे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, ह्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, हे आहेत लसूण, हे तेल आणि हे चवीपुरतं मीठ. तर असं हे कोल्हापुरी मिरचीचा खरडा बनवण्याचं सगळं काही साहित्य आहे. तर चला मग हे मिरचीचा खरडा बनवायला घेऊया. तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, गॅसचा फ्लेम जो आहे थोडा कमी करते. त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. आता ह्यामध्ये या मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या भाजताना बी केअरफुल, कारण त्या उडू शकतात, म्हणून ह्या फ्लेम कमीच ठेवलेला आहे. आपल्याला याला असं भाजायचं आहे या लूकमध्ये. बघू शकता की आपली जी मिरची आहेत त्या भाजून झालेल्या आहेत. तर आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ही लसूण आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आपली लसूण पण भाजून झालेली आहे. आता आपण त्याला पण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे शेंगदाण्यात तेही भाजून घेऊया. आपले शेंगदाणे पण हे भाजून झालेले आहेत, त्याला पण आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की आपण मिरची हे सगळं काही भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं काही मिक्सरला लावायचं आहे. तर मी हे मिक्सरचं भांडं घेते आणि सगळं काही ह्यामध्ये टाकते. यामध्ये आपल्याला हे मीठ टाकायचं आहे, तेही चवीपुरतं. तर मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलेलं आहे,
तुमचा जसा अंदाज असेल तसं तुम्ही मीठ टाका। आता आपल्याला ह्याला मिक्सरला लावायचं आहे, पण ह्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही। आणि आपल्याला जाडसर वाटायचं आहे, बारीक नाही वाटायचं, एकदम जरा जाडसरच वाटायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं हे वाटून झालेलं आहे। तर असं हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, आणि खरं ते ठेचा खूप छान लागतो भाकरी बरोबर खाण्यासाठी। तर चला मग आता मी एक प्लेट मध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता आपला हा मिरचीचा जो ठेसा आहे तो तयार झालेला आहे, कोल्हापुरी मिरचीचा झणझणीत ठेसा आहे हा। धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी। आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि करून नक्की बघा। धन्यवाद।